चंद्रपूरच्या राजुरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी जिल्हा अध्यक्ष सुभाष थोटे व त्यांचे बंधू राजुरा नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष अरुण थोटे यांना राजुरा पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात या धोटे बंधूंना अटक झाली असून आरोपींच्या राजुरा येथील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीनं ही तक्रार दिली आहे. विद्यार्थिनीनं प्राचार्य गुरुराज कुलकर्णी यांच्यासह धोटे बंधूंवर शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात धोटे बंधूंना तत्काळ अटक झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळ हादरलं आहे. चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्याने राजुरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राजुरा आदिवासी वसतिगृह येथील लैंगिक शोषण तसंच आदिवासी मुली व समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाने धोटे बंधू अडचणीत आले होते. त्यात आता नव्या प्रकरणाची भर पडल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 20 मे 2019 रोजी राजुरा पोलीस ठाणे येथे दाखल झालेल्या नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस ठाणे राजुरा यांनी कारवाई करत 6 आरोपींपैकी कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संस्थाचालक आणि काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे व राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना तत्काळ अटक केली आहे. या कारवाईनंतर त्यांना रात्री उशिरा सुरक्षेच्या कारणावरून बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे. कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या ANM या कोर्सच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या तरुणीनं पोलीस अधीक्षकांकडे नर्सिंग कॉलेजमध्ये तिला वारंवार शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्य व इतर लोकांविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक महेश रेड्डी यांच्या निर्देशावरून राजुरा पोलिसांनी तत्काळ दखल घेत 6 आरोपींविरुद्ध भादवी 354, 354 अ, 354 ड, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पीडित विद्यार्थिनी ही कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग येथे 2 वर्षापासून शिकत असताना प्राचार्य गुरुराज कुलकर्णी हे वारंवार नाहक अश्लील भाषेत तिचा छळ करीत होते. पीडितेने याची तक्रार संस्थाचालक सुभाष धोटे यांना वारंवार दिली होती, तरी त्यांनी कायम दुर्लक्ष केले. त्यातच 29 ऑक्टोबर 2018 रात्री वसतिगृहाच्या प्रांगणात प्राचार्य व इतर 2 आरोपींनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे 30 ऑक्टोबर 2018 भावासह राजुरा पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराची तक्रार देण्यास केल्यावर अरुण धोटे यांनी तक्रार नोंदणी करीत असताना जबरदस्तीने उठून सुभाष धोटे यांच्या घरी नेले आणि मग जीवे मारण्याची व शैक्षणिक रेकॉर्ड खराब करण्याची धमकी दिली. तसंच दुसऱ्या दिवशी वसतिगृहातून काढून टाकत वारंवार यांना त्या कारणानं त्रास देणं सुरू होतं, असा आरोप पीडितेने तक्रारीतून केला आहे. शैक्षणिक वर्ष खराब होऊ नये म्हणून राजुरा शहरात भाड्याची खोली केली, परंतु अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण घडल्यानंतर पाठलाग व खोलीवर पाळत असल्याचं ध्यानात येताच भीतीने खोली सोडली, असंही तक्रारीत नमूद केलं आहे. कल्याण नर्सिंग इन्स्टिट्यूट राजुरा येथील एक विद्यार्थिनी आमच्याकडे आली काल रात्री लेखी रिपोर्ट आली आमच्याकडे. लेखी रिपोर्ट आम्ही गुन्हा दाखल केला, अपराध नंबर 246/19 कलम 354 अ, 354 ड, 504, 506, 34 भादवी यानुसार आम्ही गुन्हा दाखल केला. आणि आरोपी सुद्धा शोध घेतला. आरोपी श्री सुभाष धोटे, अरुण धोटे हे आम्हाला मिळून आले. आम्ही त्यांना अटक सदर गुन्ह्यात अटक केली आहे आणि सध्या ते पोलिसांच्या ताब्यात आहेत, तपास सुरू आहेत. तिथे विद्यार्थिनी होते कल्याणी नर्सिंग इन्स्टिट्यूट कॉलेजला होते 2017 तिथे अवस्थेत होती. तिथे एक प्राचार्य गुरुराज कुलकर्णी तिला त्रास द्यायचे, तिच्या रूमवर जायचे, तिचा दरवाजा खटखट्याचा आणि तिला असं नेहमी त्याला त्रास द्यायचे. त्याची तक्रार तिनं वारंवार संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष धोटे यांच्याकडे केली. तर त्यांनी सुद्धा त्यांना तिला एक तिचं म्हणणं काही ऐकून नाही घेतलं आणि त्यांच्यावर कारवाई केली नाही असं सांगितलं होतं. आणि त्यामध्ये तिला त्रास दिल्यामागे सुभाष धोटे, अरुण धोटे तसेच सुभाष धोटे यांचा ड्रायव्हर आणि तत्कालीन नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य होते गुरुराज कुलकर्णी म्हणून हे वाच. या प्रकरणातील महत्वाची बाब म्हणजे वादग्रस्त शाळेचं वसतिगृह आणि कल्याण नर्सिंग होम महाविद्यालय व वसतिगृह एकाच आवारात एकाच इमारतीत आहे. इम्पोर्ट प्रकरणी सध्या CID चौकशी सुरू आहे. दरम्यान ताज्या प्रकार आणि गुन्ह्यामुळे या संस्थेत लैंगिक अत्याचाराचं तसंच शोषणाचे प्रकार राजकीय वरदहस्त आणि पोलीस प्रशासनाचे मधुर संबंध असल्याने दडपून टाकले जात असल्याचं उघड झालं आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर.